पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो. हा महाविकास आघाडीचं अपयश आहे, व्यक्तिगत एका पक्षात आहे असं मी मानायला तयार नाही. शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही. आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ईव्हीएम मशीनची हलवाहलीव कशा पद्धतीनं झाली अशा अनेक गोष्टी आहेत, किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही. जसं नाशिकमध्ये एक उमेदवाराच्या घरामध्ये 65 मतात कुटुंबात आणि त्याला 4 मतं पडली. कुटुंबात 65 मतं आहेत, कुटुंबात त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख त्याच्यावर काम करणारे आणि तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार आहे. त्याची बायको, त्याची आई, त्यांची मुलं, त्यांचे वडील, बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना 4 मतं पडावीत हे जरा गडबड आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये डोंबिवलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की ईव्हीएम मशीनचे नंबर मॅच होत नाही आहेत आणि त्याच्यावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानायला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत. हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत आहे. ठाण्यातून ईव्हीएम मशीन 2 दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्युट झाल्या अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह समोर आलेल्या आहेत. चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या नाही. ते दिलीप लांडेने असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ 1,40,000 मतं पडावीत? मला सांगा ना तुम्ही, असं काय महान कार्य क्रांतिकारक कार्य या लोकांनी केलं की त्यांना 1.5 लाख मतं पडावीत? हा अजित पवारांचे लोक असतील. काल पक्षात गेले लोक आमदार झाले आमच्याकडले, शिवसेनेचे 2 जिल्हाप्रमुख आमचे पुणे जिल्ह्यामध्ये, आज पक्ष सोडला, उद्या तिकीट घेतलं आणि चौथा आमदार झाले. असं कोणतं महान कार्य घडलं? काय आहे असं की 1.5-2 लाख मताधिक्यांना मिळावं? ह्याच्यामुळे संशयाला जागा आहे आणि प्रथमच मला आश्चर्य वाटतं की पवार साहेबांनी आतापर्यंत कधी अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता मशीनच्या बाबतीत. काल त्यांनाही असं वाटलं की काहीतरी गडबड आहे. नाही, पण त्यांनी तक्रारी आल्या आहेत, कारण तुम्ही जे नावं घेता डोंबिवली, चांदिवली, दहिसरमध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारांनी केलं, धुळे ग्रामीण आहेत ना, एकानी एकाची संस्था होती त्याच्या कार्यकर्त्यांनी मत दिली असं त्यांना म्हणायचं, शून्य मत मिळाली, शून्य मत तक्रारी आहेत. जवळजवळ माझ्याकडे आमच्याकडे आता 450 तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात आणि आम्ही त्या त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गानं झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणून माझी परत मागणी आहे, हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो. घ्या ना, सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे, पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. सर्वत्र मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. तो कल आहे, तो ट्रेंड आहे त्या भागातला आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाही, हे शक्य आहे का? मला सांगा ना तुम्ही. काय नेमकं करणार काय आहात? कारण असीम सर बघा, आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतोय. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले 10 वर्ष सांगतो. आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का? मग झारखंडला तुम्ही जिंका, महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना, असं करा ना एक दिवस. झारखंडला जिंकला नाहीत का? हा तुम्ही एक दिवस असं करा, मग ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून या झारखंड आम्ही जिंकतो, महाराष्ट्र तुम्ही जिंका. आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं, तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील ईव्हीएमच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील. पवार साहेबांनी व्यक्त केलेली शंका जी आहे, प्रथमच त्यांनी अशी शंका व्यक्त केली. राऊत साहेब, भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभागणी, मग शिवसेना असेल किंवा एनसीपी असेल, शिवसेनेची 2 गटांमध्ये विभागणी, एनसीपीची 2 गटांमध्ये विभागणी, भारतीय जनता पक्षाचं अनालिसिस केलं नक्कीच आहे, त्या पद्धतीनं सुद्धा केलं आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा, घोटाळे सुद्धा केले. थोडा थोडावर राज्य करा, डिवाइड अँड रूल हे काय म्हणतात, एक आहे तो सेफ आहे.
जे एक आहेत त्यांना तोडायचं, जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुफळे निर्माण करायची, मतविभागणी करून घ्यायची, त्यासाठी प्रचंड पैसा दबाव यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या, हे मोदींचं यश आहे. मोदी का देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही. देशाचे नेते पंडित नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, मनमोहन सिंग सुद्धा होते, कारण त्यांनी या देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केली नाही. राऊसाहेब, तुम्ही कालही म्हणालात, आजही तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, हे निकाल पाहता महाराष्ट्रात दोन भाऊ उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही, ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं, मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते, ते मराठी नाहीत का, ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत का, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे. आज नेमकं तेच होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान आहे. मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील, कोणी शिंदे गटामध्ये असतील, खरोखर त्यांच्या काळामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक होते. नाही पण रावसाहेब, मी यासाठी स्पेसिफिक विचारतोय, गेल्या 10 वर्षात म्हणजे 2014 पासून ठाकरे ब्रँडला उतरती कळा लागली आहे, हे पाहता ठाकरे ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शांत संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना. या महाराष्ट्रात ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड राहूच नये, शरद पवारांचं नाव राहू नये. उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो महाराष्ट्राचा मराठा अस्मितेचा ब्रँड आहे तो कोणीही राहू नये, हे मोदी आणि शहांचं कायम एक दुःस्वप्न आहे. लक्षात घ्या, आम्हाला असं वाटतं की मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे, मग ते कोणीही असोत, आणि राग लोभ अहंकार देश मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे, हे माझं म्हणणं सगळ्यांसाठी आहे. तुम्ही व्यक्तिगत कोणाविषयी घेऊ नका. नाना पटोलेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. मगाशी माझं मत त्याच्यात व्यक्त केलं, ही कोणा एकाची जबाबदारी असत नाही, सामुदायिक जबाबदारी असते. नाना पटोले हे त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर अनेक ठिकाणी प्रमुख नेत्यांचा पराभव झालेला आहे आणि मी असं म्हणतो की या पराभवाचं खरी कारण शोधावी लागतं. या पराभवाची मी कोणावरही टीका करणार नाही, कोणी हरलंय कोणी जिंकलं म्हणून अजिबात नाही. अभिमंत्री पद को लेकर महायुती बात ऐसी है भाई, फैसला हो जाएगा. उनके पास भारी बहुमत है, बहुमत इतना बड़ा है कि वो निर्णय कुछ भी ले सकते, किसी को मुख्यमंत्री बनाकर दिल्ली से भेज सकते. महाराष्ट्र का मुख्यमंत्री दिल्ली तय करेगी, मोदी शाह तय करेगी, वो मुख्यमंत्री ऐसा रहेगा जिसे गुजरात को ज्यादा फायदा जो कर सकता है वही नेता मुख्यमंत्री होगा. महाराष्ट्र के फायदे की बात नहीं होगी, मराठी माणूस के फायदे की बात नहीं होगी, लेकिन ये उनका फैसला होगा. उनके पास बहुमत है, बहुमत के ताकत पर बल पर वो किसी को भी मुख्यमंत्री बना सकते हैं. और मोदी और शाह जी ने राजस्थान मध्य प्रदेश में इस प्रकार का निर्णय लेकर दिखाया है. सर, बीजेपी ने कहा है कि एलओपी वो नहीं बनने देंगे महाराष्ट्र में. शरद पवार ने कल एक बयान दिया है कि बटेंगे तो कटेंगे, ये जो नारा चलाया गया इसकी वजह से वोटों का ध्रुवीकरण होगा. देखिए, ध्रुवीकरण की बात तो माननी पड़ेगी, यही उनकी सबसे बड़ी ताकत रही, मतों का ध्रुवीकरण, मतों का विभाजन, चाहे जात के आधार पर, चाहे धर्म के आधार पर, चाहे पार्टी तोड़कर विचारधारा के आधार पर, ये मोदी जी की यही ताकत है. अगर मोदी जी देश के असली नेता होते या शाह साहब, तो ये काम करने की उनको जरूरत नहीं पड़ती. ये गंदगी जो है राजनीति में लाई है, ये खिचड़ फैलाने की उनको जरूरत नहीं पड़ती. अगर आप नेता है, लोग आपकी बात मानते हैं, तो उसको तोड़ो, उसको फोड़ो, उसको खरीद लो, ये जरूरत नहीं पड़ती. ये एक काम कभी पंडित नेहरू ने नहीं किया, इंदिरा गांधी जी ने नहीं किया, मनमोहन सिंह साहब ने नहीं किया, हाँ
ये काम जो ऐसे लोग करते हैं जो मन से राजनीति में भी कमजोर है और अपने पार्टी में भी कमजोर है। मानने के लिए विधानसभेला माझ्या पुतण्याला धंदा पाणी करायचा त्याला माझ्या समोर उभं केलं। महाराष्ट्र में 400 से भी ज्यादा कंप्लेंट्स हमारे पास आई है ईवीएम के बारे में। हम उस बारे में स्क्रूटनी कर रहे हैं और बाद में क्या करना है देख लेंगे। अभी हमारे नासिक के कैंडिडेट है, हमारे पार्टी के नहीं, उसके घर में उसके फैमिली में एक साथ रहते हैं, लगभग 70 मेंबर है, माँ है, बच्चे है, बहन है, बीवी है, भाई है, उनके नौकर है, उनके कार्यकर्ता है, 65 लोगों का एक फैमिली है, उनको 4 वोट पड़े हैं। वो ऐसा कैसा हो सकता है? ऐसी बहुत जगह से हमको कंप्लेंट्स आई है और ईवीएम ये बहुत बड़ा मुद्दा इस चुनाव में रहा, इसलिए हम इस बात कहते हैं कि ये जो निर्णय है वो आप रखिए, लेकिन महाराष्ट्र में आप ये चुनाव फिर एक बार लेकर मतपत्रिका बैलेट पर लीजिए और हमें दिखाइए कि हमारा फैसला ईवीएम का सही है। अगर बैलेट पर आप जीतते हो, देखिए पोस्टल बैलेट पर जो काउंटिंग हो गया महाराष्ट्र, उसमें तो महाविकास आघाड़ी का सब जगह पर हमने आगे है, हम लीड पर है, 140 145 सीट पर हम लीड पर है। बैलेट पेपर पर जो चुनाव और काउंटिंग हो गया तो अचानक एक घंटे में हम नीचे कैसे आ सकते हैं और इतने नीचे, क्या ये पॉसिबल है? शरद पवार जैसा नेता महाराष्ट्र उसके पीछे खड़ा था इस बार, उनको जिस तरह से सीटें मिली है या अजीत पवार को सीटें मिली है, ये कौन सा निर्णय है? इसके लिए ये जो सब खिचड़ हो गया ना महाराष्ट्र में, मिस्टर चंद्रचूड़ जिम्मेदार है।